सामसुमीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कृषी यंत्र सामुग्री विक्रीच्या एका दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. तसेच काउंटर मधील 1 लाखाची रोख आणि यंत्र साहित्य असा एकूण 2 लाखाचा मुद्देमाल लंपास केला. ही गंभीर घटना बुधवारी पहाटेच्या दरम्यान दत्त चौकात उघडकीस आली. घटनेनंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे मात्र कैद झालेत. स्थानिक दत्तचौक परिसरात संकेत अटारा राहणार यवतमाळ नामक व्यावसायिक तरुणाचे संकेत ट्रेडर्स नामक कृषी यंत्र सामुग्री विक्रीचे दुकान आहे. 24 सप्टेंबरच्या रात्री नेहमीप्रमाणे संकेत अटारा हे दुकान बंद करून घराकडे गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास दत्तचौक परिसरातील सामसुमीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच काउंटरमधील सुमारे 1 लाखाची रोकड आणि यंत्र साहित्य असा एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ अटारा यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अटारा हे दुकानात पोहोचले. तसेच या घटनेची माहिती त्यांनी अवधूतवाडी पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज तपासलेत. त्यामध्ये 5 चोरटे चोरी करताना कैद झालेले आहेत. मात्र अद्याप पावेतो पोलिसांना या चोरट्यांची ओळख पटू शकलेली नाही.